करते तो पंचांनी सामना सुरू करायचा आहे, खेळाडू स्टिकले ऑन करायचे आणि निश्चितच स्पीड लाईट चे नेट चे प्रोपायटर अमोल पाटील या सर्वांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। सामन्याकडे बोलतोय, सामना सुरू होतोय। चौथ्या रो मानकुली बी विपक्ष एकवीरा पिंपल नायर मणिलाल पाटील बॉलिंग मार्कवर येतोय। दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय। सलामीवीर फलंदाज गणेश सज्ज होतोय, पंचांचा अधिक इशारा येतोय सामना सुरू होण्याचा। धन्यवाद विनायक म्हात्रे, सूर्यकांत मोरे। पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आहे, चेंडूला क्रॉस द लाईन खेळलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषेकडे। दोन दोन क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, नॉन स्टॉप चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा येतोय चौकार। साईराम शफल क्रॉस झाला होता फलंदाज, हुक केला होता चेंडूला आणि पहिल्या चेंडूवर सौकाराने स्वागत करतोय फलंदाज। चांगला फटका मणिलाल याच्या गोलंदाजीवर आपण पाहतो। पहिल्याच चेंडूवर एक चौकार आणि चौकाराने खातं खोलतोय। आजच्या दिवसाची सुरुवात होते या चांगल्या चौकाराने। बरोबर ज्ञानेश्वर जिकडे एक जबरदस्त आघात झालेला, सुरुवात झालेली आहे। कारण 2018 हा साल आपण फटाके वाजवून नवीन वर्षाची आगाज केला होता, त्याचप्रमाणे हा नवीन नौका संघ चौथा हिरा मानकुले पहिल्याच चेंडू एक जबरदस्त फटका खेळून चार धावांचा आगाज केलेला आहे गणेश यांनी। अतिशय चांगली सुरुवात, पहिल्याच चेंडूवर चार धावांनी आपलं खाता आपण ओपन करतोय। मणिलाल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय, अतिशय सुरेख चेंडू आहे, पॉइंट क्षेत्रकाच्या वरून चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, नॉन स्टॉप सीमापार चौकार। नंबर वन ट्रॉफीच अनावरण होते, नक्कीच कॅमेरामॅन आपण कव्हर करायचंय या नंबर वन ट्रॉफीच। आपण पाहतोय या ठिकाणी अनावरण होते, अंतिम विजय संघात भव्य चषक, द्वितीय विजय संघात भव्य चषक आणि तृतीय विजय संघात भव्य चषक। आकर्षक असे चषक नेहमीच सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपण हे आकर्षक चषक पाहू शकतो आणि निश्चितच सर्व आकर्षक चषक आपल्याला बहाल केलेले आहेत पूर्ण ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सन्माननीय विद्या हरिदास पाटील यांच्याकडून सर्व चषक सचिन स्मृती चषक आम्हाला बाल झालेले। धन्यवाद सरपंच साहेब, आपण देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो। अतिशय सुंदर फटका आणि या स्पर्धेतील चौकारांची हॅट्रिक गणेश पेश करतोय अप्रतिम फलंदाजी। मित्रांनो चौथा हिरवा मानकुली बी हा संघ नौका जरी संघ असला तरी एक सुरुवात बघा कशी जबरदस्त करून दाखवली, कारण स्पर्धेची पहिली हॅट्रिक इथं पूर्ण करतोय गणेश, तीन बॅक टू बॅक चौकार मारतोय ना, ह्या स्पर्धेतील पहिला मान पटकावतोय गणेश। पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करतोय फलंदाज गणेश केनी, अप्रतिम सुरुवात, तीन चेंडू 12 धावा, पहिला शतक मार्गस्थ मणिलाल पाटील याच्या रूपानं एकवीरा पिंपळनेर संघाकडून। आता मात्र लो फोटो चेंडू आहे, चेंडूला खेळून काढले, चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, चार चेंडू मध्ये चार अप्रतिम चौकार। पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये फरफुटवर आला होता फलंदाज, कव्हर क्षेत्रामधून चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार। कार्यक्रमकिनी जर या फलंदाजीचा विचार केला तर एखादा कवी जसं कागदावर काव्य लिहितो त्याचप्रमाणे मैदानावर हे काव्य फलंदाजीचं काव्य लिहिलं गेलेले गणेश केडीकडून अप्रतिम फलंदाजी। अगदी बरोबर, पहिला चौकार डीप स्क्वेअर मध्ये घेतला होता, त्यानंतर थर्ड मॅन सिपळ कव्हर आणि डीप कव्हर असे चार चौकार पेश केलेले आहेत। अतिशय अप्रतिम चेंडूच्या हातांनी वेगवान चेंडू हातला होता, फलंदाज चुकतोय, बाकीचं काम इष्टरक्षक हनुमान पाटील चोख बजावतोय। नवीन पोर्टी प्लस क्रिकेट संघटनेमध्ये सात चेंडू मध्ये सात चौकार मारण्याचा रेकॉर्ड उपाध्यक्ष हरिदास पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्या नावावर आहे। मणिलाल पाटील अतिशय चांगले चेंडू हाताले होते, आता मात्र चुकी होते थोडीशी इष्टरक्षक हनुमान पाटील याच्याकडून, एक धाव मात्र मिळते बैकच्या स्वरूपात, धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 आणि या स्पर्धेमध्ये जो जास्त षटकार पेश करणारे त्या फलंदाजासाठी
सचिन पूर्ण संघाच एक अष्टपैलू खेलाड़ू जगदीश पाटील यांच्याकडून एक आकर्षित सायकल बक्षीस दिली जाणार आहे, अप्रतिम बक्षीस लावलेले आहे जगदीश पाटील यांनी। तसेच कोणी फलंदाज हाफ सेंचुरी मारता तर कमिटी कडून 2000 पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे। संजय पाटील जे सचिन पूर्ण संघाचे अध्यक्ष त्यांच्याकडून या स्पर्धेमध्ये जो फलंदाज कोणी 50 रन्स करणार आहे त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे। प्रेक्षक वर्गासाठी निश्चितच आपल्या जगदीश पाटील यांचा कटआउट आहे काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतोय। जर त्या कटआउटला एखादा षटकार सलामी देतोय तर त्या फलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। षटकाराला 500 आणि चौकाराला 200 रुपये। धन्यवाद दीपा मात्रे। जगदीश पाटील यांचा जो आपण कटआउट पाहतोय सीमारेषा लगात डीप मिड विकेट काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन षटकाराला 500 आणि चौकाराला 200 रुपये। फुलाजी तरकाड पहिला चेंडू क्रॉस द लाईन खेळलेला आहे, चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षण केलं जाते, दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण करतोय गणेश आणि रमेश। फुलाजी इतरकाड विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत पिंपलनेर, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट गोलंदाज आहे। पाहू शकतो आपण टीव्ही स्क्रीनवर सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने आयोजित केलेला सचिन चषक 2019 चे हे भव्य आकर्षक चषक आणि हे चषक आम्हाला प्रदान केलेले विद्यमान सर पाटील तसे हरिदास शांतील माजी सरपंच पूर्ण यांनी हे पारितोषिक आम्हाला प्रदान केलेले नंबर 1 ची आयोजन आणि नंबर 1 चे हे पारितोषिक। अतिशय सुरेख चेंडू अपील उचलून धरला होता इष्टरक्षक हनुमान पाटील यांना। निश्चितच आपण जो खेळाडू कक्षासमोर जो कटआउट पाहतोय भारत पाटील यांच्या कटआउटला जर एखादा षटकार सलामी देतोय तर त्या फलंदाजाला आपल्या पूर्णा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे संघनायक कपिलजी चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। अतिशय चांगली बक्षिसांची खैरात आपण पाहतोय प्रमोद पाटील रमेश भोईर शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मिड विकेट रिझन वर येतोय, विजय इतरकर चेंडूची फेकी करतोय, चांगली फेकी केली होती, सुरेश पाटील आहे चांगली फेकी केली होती, चांगल्या चेंडूला गॅदर केला होता, दोन धावेने आपलं अकाउंट ओपन करतोय रमेश भोई। संघाची धाव संख्या झाली 2022, अप्रतिम सुरुवात आहे प्रमोद पाटील। फुलाजी इतरगड राउंड रन अप गोलंदाजी करतायत पुर्णेगाव एंड च्या टोकाकडून, रमेश यांच्यासाठी हा चेंडू खेळून काढलेला आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, चेंडू बोलतोय थर्डमॅन रिझनला, एकदा पूर्ण केलेली आहे चांगली फेकी, एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान, धावसंख्या वाढते बिनबाद 23। या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण करणाऱ्या खेळाडू सह कार्यक्रम केणी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। आतापर्यंत नवीन 40 प्लस क्रिकेट संघटनेच्या या सीझन मध्ये तब्बल 4 अर्धशतक पूर्ण झालेले आहेत। फुलाजी तरकर पुन्हा एकदा मार्गस्थ अकोट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला हलक्या हाताने पुश केलेले, क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपवतोय, गली क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलेले, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय बिजव्याच्या मार्फत, चांगला संघ आहे एकविरा पिंपलनेर संघाचा जर आपण विचार केला तर चालू हंगामामध्ये या संघानं 2 प्रथम पारितोषिक पटकावून नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे, अतिशय चांगली कामगिरी करतोय आणि त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे 6 पारितोषिक। अतिशय सुरेख फटका रिव्हर्स स्वीपचा फटका आपण पाहतोय, चेंडू जातोय थर्डमॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी चौका। थँक्यू वेदांत सावंत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोर बुक वर अगदी बरोबर आहे, कृपया कुठल्याही खेळाडूंनी मैदानामध्ये पाणी अथवा मध्ये उतरायचं नाहीये, अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहतोय,
ड्रिंक स्टॉली मैदान मध्ये येणार आहे दोन शतकानंतर आणि मध्ये कुठेतरी खेळाडूला पाणी लागला तरी आपली ड्रिंक स्टॉलीच मैदान मध्ये जाणार आहे. कुठलेही खेळाडून मैदान मध्ये उतरायचं नाहीये. लक्ष असू द्या कृपया प्लीज. निश्चितच यापुढे सर्व संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे, नाहीतर एखाद्या संघाला पेनल्टीचा सामना देखील करावा लागणार आहे. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आहे प्रमोद पाटील. गणेश केणी खेळतोय 2500 धावसंख्येवर आणि रमेश केणी यांनी 2 चेंडूचा सामना केलेला आहे, 3 धावसंख्येवर खेळतोय. 19 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. उर्वरित 2 षटकासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील यांना. धन्यवाद कार्यक्रम केली, खरोखर जबरदस्त सुरुवात आज करतोय संघाची सुरुवात, दिवसाची सुरुवात आणि चौथा हिरा मानकुळी या फलंदाची सुरुवात बघितली तर एक जबरदस्त कामगिरी करतोय गणेश आपल्या संघासाठी. तब्बल 25 धावांवर खेळतोय, नौका संघ आहे गणेश आणि फलंदाजी चांगली करतोय, काय म्हणायचंय तुम्हाला? संघ जरी नौका असला तर मी मगाशीच सामना सुरू होण्याचा उल्लेख केला होता की संघामध्ये जे खेळाडू आहेत ते फार अनुभवी खेळाडू आहेत आणि निश्चित रवी पाटील यांनी ओपनिंग देखील दिली होती टॉस बॉक्स मधून की आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. हो तो ज्ञानेश्वर चिकणे. योगेश कडे माईक सोपवले जाते. योगेश या आयोजन नियंत्रण बद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? तर म्हणतो हा आयोजन एकदा हॅलो त्या मित्र खरोखर जबरदस्त अशी स्पर्धा तुम्ही पाहताय. 220 मध्ये तुम्ही पाहताय की खेळाडूकडे माईक दिली जाते आणि त्यांची मनोगत व्यक्त कसे करतायत त्याच प्रमाणे त्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त असं मनोगत व्यक्त करायला देत आहेत. वेदांत साऊंड तर योगेश आयोजन नियोजन जे आहे. हॅलो, अतिशय चांगली दमदार सुरुवात करून दिलेली आहे. गणेश यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. गणेश या नावाला साजेशी सुरुवात करून दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकानंतर बिनबाद 29 अशी दमदार सुरुवात आहे. तिसरं शतक हातोलतोय सदानंद पाटील. पहिला चेंडू आहे, चेंडूला हलक्या हाताने टॅप केलेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तर माझ्या जोडीला जोडले जात आहेत मैदानावरून योगेश. योगेश पहिल्या षटकानंतर 19 धावा आलेले आहेत पॉवर प्लेच्या षटकानंतर. काय वाटतंय किती धावांपर्यंत पोहोचू शकतोय चौथा हिरवा मानकोली बी संघ? मला तर वाटतंय सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे, तरी पण आमच्याकडे असे गोलंदाज आहेत की त्यांना अजून कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू. यानंतर आपण दुसरी लढत पाहणार आहोत दुसऱ्या दिवसाची. पंचांचा इशारा येतोय. व्हाइट बॉल स्वराज्य कशेली आणि जरीमरी अल्लिमगार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चालू सामन्यातील 4 शतक संपताच टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. ओ टू ज्ञानेश्वर चिकणे. अतिशय सुरेख चेंडू आहे, शॉर्ट टर्म करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डीप मिड विकेट रिजन मध्ये. चांगले शत्रुक्षण करतो योगेश. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे सदानंद पाटील यांच्या रूपात. योगेश गणेश केणीने जी फलंदाजी केलेली आहे शेवटच्या षटकापर्यंत जर हा फलंदाज टिकला तर नक्कीच तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते का? नक्कीच. मला वाटते त्याची जे चपल केली बघून मला वाटते थोड्याशा जास्त होतील, पण आमचे गोलंदाज जेवढे भरोशाचे आहेत मला वाटते त्याला जास्तीत जास्त फटके मारण्यापासून रोखतील. थँक्यू. 1-2 मिळते. पाहूया पुढचा चेंडू. गणेश अतिशय चांगला प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. योगेश नंबर 1 चं आयोजन मैदानावर उतरल्यानंतर काय भावना आहेत, काय वाटतंय मैदानावर उतरल्यानंतर? एकदम जबरदस्त आयोजन स्पोर्ट पूर्ण याचं. मला वाटते उतरल्यावर वाटतो कुठेतरी इंटरनॅशनल स्टेडियमवर आपण उतरल्यासारखं. थँक्यू. सदानंद पुढचा चेंडू
चेंडू तो पाठलाग केला होता मात्र चेंडू डावेष्टेंच्या बाहेर जातोय एक स्वेर मारा अतिरिक्त धावसंख्या भर धावसंख्या झाली होती 38। योगेश नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा जो निर्णय घेतला होता हनुमान पाटील यांनी काय वाटतंय थोडासा चुकीचा निर्णय या ठिकाणी चौथा हिरवा मानकोली बी संघाने ठरवलाय असं म्हणू शकत नाही कारण आमच्याकडे पण एक पॉवरफुल बॅटिंग आहे चिकणे त्यामुळे चेस करणे काही आमच्यासाठी एवढं मोठं नाही। धन्यवाद थँक्यू। ओए सदानंद गणेशाच्या साठी अतिशय अप्रतिम फलंदाजी करतोय गणेश आज पूर्णपणे लय मध्ये दिसतोय चेंडू जातोय सीमापार चौकार सात चौकार पेश करतोय आणि वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळतोय संघाची धावसंख्या झालेली आहे 42 आणि सात चौकार मारलेले आहेत अजून एक शतकाचा खेळ शेष आहे चिकणे गणेश मात्र फॉर्म मध्ये 33 धावसंख्येवर खेळतोय त्यामध्ये सात चौकार पेश केलेले आहेत। येस या सीझन मध्ये आतापर्यंत तब्बल 4 अर्धशतके झालेले आहेत 2 अर्धशतक हुकलेले आहेत त्यामध्ये 2 अर्धशतक हुकलेले ते प्रदीप आणि मार्कंडे कारिवली संघाचा मंगेश बोल्ड ते मात्र फलंदाज त्रिफल अचित होतोय चांगली फलंदाजी करत होता मात्र सदानंद यांनी देखील फुटवर चेक केलं होतं आणि या चेंडूवर मात्र गणेशाची खेळी संपुष्टात येते फलंदाज बाद होतोय गणेश आणि धन्यवाद टीचर। पुन्हा एकदा योगेश मी तुमच्याकडे येतोय गणेशला बाद केलेले खरोखर तुम्ही सांगितलं होतं की आमच्या गोलंदाजावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि योगेश गणेशने तब्बल 33 धावा केलेल्या आहेत काय वाटतंय गणेशच्या बाद होण्याने आता मात्र कुठेतरी ब्रेक लागेल धावसंख्येला अवश्य अवश्य कारण गणेश यांनी चांगले 7 षटकार मारून आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली आणि तो बाद झाल्यावर थोडासा त्या आमच्यावरला दबाव कमी झालेला आहे। थँक्यू योगेश आपण जो आमच्यापर्यंत संवाद साधला त्याबद्दल आपला खूप खूप आभार आणि नक्कीच सचिन स्पोर्ट पूर्ण नव्हे तर नवीन 40+ संघटनेच्या इतिहासामधील पहिलीच ही वेळ आहे की आम्ही खेळाडूंपर्यंत मायक्रोफोन पोहोचवला होता आणि तिथून हे होते आमच्या जोडीला एकुरा पिंपळनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू योगेश। योगेश आपल्या या पूर्ण निवेदनाबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद चिकणे। धन्यवाद चिकणे। तर यापुढील दोन संघ स्वराज्य स्पोर्ट कशील आणि जरीमरी अल्लिंगार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे। वेलकम शशी गाडगे आणि विनोदजी टटे यांचं देखील शुभ आगमन झालेले मंचावर मी सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। निश्चितच आज सर्व संघांना नाश्त्याची देखील उत्तम सोय करण्यात आलेली आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या वतीनं हॉटेल तश्विनी मालक राजूबाई यांच्याकडून सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। धन्यवाद राजूबाई आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। रुपेश मडवी कुठे दर्शकामध्ये असतील तरी व्हीआयपी डायस मध्ये स्थानापण व्हायचंय। रुपेश मडवी प्लीज विनंती करतो व्हीआयपी डायस मध्ये स्थानापण व्हायचंय। हॉटेल अश्विनीचे मालक राजूबाई यांनी सर्व संघाच्या खेळाडूंना इथे उत्तम एक नाश्त्याची सोय केलेली आहे। खरोखर सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला देखील त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेले राजूबाई आपलं देखील खूप खूप आभार। खरोखर कालिराम केने ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी सचिन स्पोर्ट मंडळ संघ हा काय ते कुठलं तरी नवीन एक अदा इथं पेश करतोय प्रत्येक वर्षी। 3 शतकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्ड वर जर नजर टाकली तर धावसंख्या झालेली आमचे एक्सपर्ट स्कोरर गोल्डन फिंगर बॉय मॅन फॉर पिंपलास अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 1-42 धावसंख्या आहे। शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे। अव्या गोलंदाज रवींद्र येतोय लॉंग रन अप शेवटचा आणि अंतिम शतक पहिला चेंडू हाताळण्यासाठी अतिशय सुरेख चेंडू होता चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये लीग बॅचा इशारा होतोय पंच सूर्यकांत मोरे सरांचा अतिरिक्त धावसंख्येत भर होते धावसंख्या एका धावीने पुढे सरकते धावसंख्या झाली ती 1-43। यापुढील दोन संघांना आम्ही आवाज देतोय स्वराज्य कशेली आणि जरीमरी अल्लिमगार कृपया प्लीज शेवटचं षटक मार्गस्थ आहे जर तोडा करायचंय
रवि पाटील यांनी चेंडूला खेळून काढले. कार्पिजी सर यांनी चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मनिलाल पाटील चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण होतोय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गंगामाता क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू तसेच मंचावर उपस्थित सर्व सचिन स्पोर्ट संघाचे खेळाडू यांचं सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम मोठे भाई, आपलं देखील सरचे स्वागत असणार आहे. शेलोमाता वाळ या संघाचे उत्कृष्ट खेळाडू. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल लेग स्टंप मिस करतोय चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली होती 46 धावा. चांगली टोटल पाहायला मिळते प्रमोद पाटील स्कोर बरोबर. अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. खरोखर एक चांगली सुरुवात करून दिली होती गणेश यांनी. पायाभरणी चांगली केली होती. आता मात्र बाद झालेले आहेत गणेश. त्यानंतर परतलेले आहेत. मग धावसंख्या इथं रोखली जात नाहीये. धावसंख्या झालेल्या त्या 46. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करताय तर धाव मिळते अवंतर. संघाची धावसंख्या एक ने पुढे सरकते. धावसंख्या होते ते 48. उमेश पाटील याचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला इथे पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. धावसंख्या झालेली ती झालेली 47. चेंडू झालेले 2. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्वराज्य कशेल आणि जरीमरी आलिंबर कृपया प्लीज आम्ही तुम्हाला तिसरा चौथा पुकार देतोय. दोन्ही संघांनी आपली इथं ऑफिशियल नोंद करायची आहे आणि टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. शेवटचं शतक प्रगती पदावर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी हातलतोय. कृपया प्लीज पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपली जी गाडी आहे ती मैदानामधून बाहेर जाते. उमेश पाटील यांनी खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. शतक संपून घ्यायचंय. प्लीज शतक पूर्ण करायचंय. धन्यवाद. जरी मरी आलिमगर आणि स्वराज्य कशेली. जरी मरी आलिमगर स्वराज्य कशेली दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटकांनंतर त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे. किशोर माली येतोय आणि चेंडू खाली. इष्टी रक्षक कर्णधार हनुमान पाटील. उमेश पाटील यांनी देखील आज आम्हाला एक लाख मोलाचं सहकार्य केलेले. निश्चितच पुण्याचा वाटा उचललेले खेळाडूंसाठी आणि प्रेक्षक वर्गासाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली. धन्यवाद उमेश पाटील. कल्याम केनी या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण करणाऱ्याला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन 40+ क्रिकेटच्या संघटनेच्या या सीझन मध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं होतं शिवाजी मडवीने. दुसरं अर्धशतक ठोकलं होतं बुम बुम प्रमोद तांगडीने. आणि तिसरं अर्धशतक बंद्रा मारुती कालेर संघाच्या जयराजने. हे 3 अर्धशतक पूर्ण झालेले आहेत या सीझन मध्ये नवीन 40+ संघटनेच्या या इतिहासामध्ये या सीझन मध्ये. रवींद्र पुढे स्टेप आणून चेंडूला खेळून काढले. कार्पेट सारण चेंडू जातोय. सदनन मात्र यांच्याकडे अतिशय चांगला क्विक थ्रो आपण बघितला होता. मात्र त्याहून सरस रनिंग बिटवीन द विकेट सुनील शेलके सर आणि रवी पाटील यांच्या दरम्यान. या सीझन मध्ये 2 अर्धशतक उकलेले आहेत. त्यामध्ये नाना स्पोर्ट टेमगड संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती प्रदीप तांगडे 49 धावांवर बाद झाला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये 44 धावांवर बाद झाला होता मार्कंडे कारिवली संघाचा मंगेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय. सदानंद पाटील चेंडूच्या समोर आहे. चांगली फेकी केली जाते. हनुमान पाटील चेंडूला कलेक्ट करतोय. धावसंख्या झाली ती 51. आज सचिन स्पोर्ट 54 धावा झाले. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ ऍक्शन मध्ये आहे. आणि बघूया ऍक्शन मध्ये असल्या कारणाने आज अर्धशतक एखाद सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या बाजूने येते का? अगदी बरोबर आहे. निश्चितच या स्पर्धेमध्ये जो फलंदाज सर्वात जास्त षटकार पेश करणार आहे त्याच्यासाठी सुद्धा जगदीश पाटील यांनी एक आकर्षित सायकल बक्षीस ठेवलेली आहे. या स्पर्धेमधला सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या फलंदाजाला देखील एक चांगली बक्षीस दिली जाणार आहे. सचिन स्पोर्ट आज ऍक्शन मध्ये दिसणार आहे. त्यामध्ये बजरंग जास्त जास्त नजर असणार आहे.
यापुढील दोन संघ कृपया स्वराज्य कशेली आणि झरीमरी आलिमगार आम्ही आपल्याला घेऊन चलतोय टॉच बॉक्स मध्ये. सज्ज होत आहेत प्रमोद पाटील, टॉच बॉक्स मध्ये जायचंय. आणि आमचे दुसरे समालोचक ज्ञानेश्वर चिकणे, धन्यवाद. स्वराज्य कशेली झरीमरी आलिमगार प्लीज टॉच बॉक्स मध्ये त्वरित या. धन्यवाद प्रमोद पाटील आणि धन्यवाद काळीराम खेणी. मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित पाहुण्यापैकी मी शशीजी गाडगे आणि डॉक्टर देवराजी चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि नितीनजी बजागे विद्यमान नितीनजी पाटील माझी उपसरपंच पूर्णा या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण ही नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. वेलकम विनोद पाटील, आपलं सरचे स्वागत असणार आहे. ग्रामस्थ गुंडवली आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. विनोद पाटील सचिन स्वर पूर्णा संघाच्या वतीने आपल्याला मी आमंत्रित करतोय आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. समाजसेवक गुंडवली आणि गुंडवली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक विनोद पाटील यांचं शुभागमन होत आहे. वेलकम विनोद. वेलकम. स्वराज्य कशेली संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि शाखा प्रमुख कशेली आमचे परम मित्र सन्माननीय श्री गणपती भोईर साहेब या क्रीडानगरीमध्ये मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम गिरीश, वेलकम साई, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. वेलकम गणपत सर भोईर कशेली शिवसेना शाखा प्रमुख आणि निरीक्षक म्हणून या स्पर्धेसाठी ज्यांची नेमणूक झालेली आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, उत्कृष्ट खेळाडू आहेत गणपत सर दशरथ भोईर. मी आपण विनंती करतोय की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दोन्ही पंचांना मी सूचना करतोय, पंच मोरे आणि पंच मात्रे, जोपर्यंत अधिकृत इशारा येत नाही तोपर्यंत आपण सामना सुरू करायचा नाहीये. पंच आपणास एक विनंती असेल, जोपर्यंत अधिकृत इशारा येत नाही तोपर्यंत सामना सुरू करायचा नाहीये. So welcome all the viewers and players, this is a fabulous trophy your honor. apna pavne tya pavne swagat ani satkar ya tikani ami karat ahot. kualgaon che samajik karyakarte ya manyavar kaksha madhe upasthit ahet sanmaniya rupesh ji patil. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय रुपेश पाटील वलगावचे सामाजिक कार्यकर्ते, रुपेश मांडवी वलगावचे सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत. खूप असते त्यानंतर गुंडवलीगावचे प्रतिष्ठित नागरिक विनोदजी पाटील. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते गुंडवली गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक विनोद पाटील याचं देखील आपण स्वागत सन्मान करायचंय. आपल्या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत गुंडवली ग्रामस्थांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करूया, कारण की त्यांनी एक आपल्याला चांगली क्रीडानगरी इथं या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. धन्यवाद विनोदजी पाटील. धन्यवाद विनोदजी पाटील, आपला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय की स्पर्धा खेळवण्यासाठी आपण जी खेळपट्टी आणि मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक आभार. पाहू शकतो आमच्या मान्यवर कक्षामध्ये सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तर पंचांना इशारा की आपण सामना सुरू करायचा आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक काळीराम केणी आणि प्रमोद पाटील उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे। तर ग्राउंड कडे जाऊया, मैदानामध्ये सामना सुरू आहे। दुसऱ्या दिवसातील पहिली लढत, एकविरा पिंपळनेर विपक्ष चौटेर व मानकुली बी, 52 धावांचं लक्ष आहे आणि पहिले शतक हाताळण्यासाठी संघातील संघनायक रवी पाटील आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, सदानंद पाटील आणि मणिलाल पाटील। पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा। रिटर्न ओव्हरचा मारा, पहिला चेंडू अप्रतिम, अप्रतिम चेंडूच्या हातांनी इष्टरक्षक सुनील शेलके सर चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलेले, इष्टांच्या मागे, इष्टांड पासून दूर आहेत, चांगले शत्ररक्षण लावलं जात आहे। वेलकम गणपत सेठ भोईर, आपलं देखील खूप खूप स्वागत असणार आहे। कशाली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत, एक निष्ठावंत कार्यकर्ते देवानंदजी तले साहेबांचे खंदे समर्थक आहेत। तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, निश्चितच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय गोरख पाटील। पंच गोरख पाटील आपल्याजवळ उपलब्ध आहेत, निश्चितच या स्पर्धेसाठी। तर मित्रांनो, सामना पाहताय तुम्ही, चौथा हिरवा मानकुळे बी आणि एकविरा पिंपळनेर या दरम्यान चालू, एक पारीचा खेळ इथं संपला, 51 धावा इथं झालेले आहेत आणि 52 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे। निश्चितच मी आपल्याला घेऊन चलतोय आमच्या समालोचक कक्षामध्ये, माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ किमणी दिवे प्रमोद पाटील यांच्याकडे। धन्यवाद कालिराम, खरोखर जबरदस्त सुरुवात करतो, सुरुवात केली होती गणेश यांनी पहिल्याच चेंडूवर चौकारांनी सुरुवात केली, त्याचप्रमाणे रवी हा गोलंदाज चांगली करतोय, पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय, चांगली सुरुवात करून देतो चौथा हिरवा मानकुळे बी। पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयमध्ये, आपल्या मार्गावर कोणासाठी सज्ज होतोय तो रवी, कोणाचा सज्ज होतोय तो सदानंद। बघूया या चेंडूवर सदानंद कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे। अर्पित चेडू, चेडूवर ड्राईव्ह केलाय चेडू, स्वतःच्या अर्पणाने चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज, एक धाव इथं पूर्ण करतोय, एक धावाने स्वतःच आणि संघाचं इथं अकाउंट ओपन होतोय। निश्चितच चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढला होता, मात्र त्याहून सरस एक चांगली क्षेत्ररक्षण करतोय स्वतः गोलंदाज मिड ऑफ रिजन मध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये असे चेंडू अडवणे फार अवघड जाते। प्रमोद पाटील बरोबर, अप्रतिम क्षेत्ररक्षण बरोबर आहे, कालिराम केली खरंच जबरदस्त अफर्ट लावला होता आणि चेडूला थांबवलं, मात्र एक धाव इथं रोखू शकत नाही, एक धावने संघाची धाव संख्या झाल्या त्या एक। पुन्हा सज्ज होतोय रवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी, सज्ज होतोय मणिलाल, अर्पित चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव पुन्हा चेंडू जातोय, चांगली सुरुवात करून देतो, एक जबरदस्त आला इथं घातलेला, तीन चेंडू इथं टाकून झालेले आहेत आणि पॉवर प्ले या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते असं म्हणावं लागतंय। अगदी बरोबर आहे, रवी पाटील पूर्णपणे लयमध्ये आहे, चांगली लेंथ पकडलेली आहे। प्रमोद पाटील पहिले तीन चेंडूचा विचार केला तर अतिशय चांगली लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी हातलतोय। पाहूया मणिलाल पाटील आणि सदानंद पाटील कधी पलटवार करू शकतील, चांगले अनुभवी फलंदाज आहेत। एकविरा पिंपळनेर संघामध्ये क्षेत्ररक्षण लावलं जात आहे, आपण पाहू शकतो इष्टरक्षक एक्शन पासून दूर आहे, विच्या आकाराने दोन क्षेत्ररक्षक, त्यानंतर सज्जतोय रवी, आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र लेगच्या साईडने दिशेने चेंडू रवाना होतोय, पंच आमच्याकडे रवाना होतात, दोन्ही हात समांतर करतायत, धाव मिळते अवांतर, वाईटचा इशारा येतोय पंच विनायक म्हात्रे यांच्याकडून, एक धावणे संघाची धाव संख्या थोडीशी पुरसरकते, धाव संख्या होते ती 3-2। अतिशय वेगाने चेंडू हाताला होता, उद्वेष्टींच्या बाहेर चेंडू जातो वाईटच्या स्वरूपात, आता मात्र चेंडूला लाभ करतो, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण करतोय, जोपर्यंत कलेक्ट करतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षण, दुसरी धाव इथं घेतली जाते, दोन धावडे संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 4। एक जबरदस्त प्रिन्स मुईज लाईव्ह टेलिकास्ट इथं चालू आहेत, जबरदस्त नीट अँड क्लीन इथं पिक्चर दिसतोय, आता जोरात मारला चेडू, चेडू जातोय अतिशय लॉंगच्या दिशेकडे, एका टप्प्याने एक चिडू जातोय चार धावांसाठी। वेलकम सुस्वागतम, विलाजी टावरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या वतीनं ऍक्शन मनपूर्वक तुम्ही साफ पाहू शकता, हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहू शकता, प्रिन्स मूवीज भिवंडीतील नंबर 1 मूवीज रवी गुलवी यांना पूर्णपणे श्रेय जाते, पाहू शकता आपला मान्यवर कक्ष नितीनजी पाटील, त्यानंतर अशोकजी टेटे, त्यानंतर विनोदजी पाटील, बजरंग पाटील, आपले उपसरपंच कैलासजी चौधरी,
त्यानंतर रुपेश मडवी हे सर्व मान्यवर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर. अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर. पुन्हा सज्जतोय रवी. आता चेंडूला हुक करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे, मात्र चेंडू डोमेट स्लॅटिंग होतोय. दोन दोन क्षेत्रक्षक तिथं कलेक्ट करतायत चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावचा प्रयत्न केला जातो आणि यशस्वी रीतीने दोन धाव पूर्ण करतोय फलंदाज. दोन धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाते, धावसंख्या होत्या त्या 10. निश्चितच विशाल मालियाची थोडीशी चूक मागत पडलेली. जरी मारी आल्लिमगार आणि स्वराज्य कशेली, कृपया प्लीज जरा तोरा करा. जयहिंद पाटील कर्णधार, आपण त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा आहे. टॉच बॉक्स मध्ये आमचे मान्यवर नाणेफेकीसाठी देखील सज्ज आहेत. यानंतर आपण तिसरी लढत पाहणार आहोत. निश्चितच सचिन स्फोट पूर्णा या संघातील सर्व खेळाडूंनी आज आपलं गणवेश परिधान केलेले आपण जर्सीवर पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून त्यांना जर्सी प्रदान केलेले पूर्णा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि सचिन स्फोट पूर्णा संघाचे संघनायक कपिल हरिदास चौधरी. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आपण मंचावर पाहू शकता. अतिशय चांगली सुरुवात मी तर म्हणेन, कुठलाही गडी बाद झाले नाही, एक ऍडव्हान्टेज आहे. बिनबद्धा अशी सुरुवात आहे प्रमोद. 52 धावांचं लक्ष आहे. किशोर कुठेतरी स्ट्रगल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. निश्चितच विशाल याच्याकडून देखील एक चुकी झालेली आहे आणि आमचं कॉर्लेस माईक सोपवलं जात आहे रवी पाटील यांच्याकडे. मला वाटतं आमचे समालोचक चिकनी वेलकम सुस्वागतम. जरीमारी आल्लिमगार या संघाचे संघनायक इथं हजर झालेत. आपल्या संघाचं आणि आपल्या सर्व पाठीराक्यांचं आम्ही सचिन स्फोट पूर्ण संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण टॉच बॉक्स मध्ये जायचंय. कर्णधार जयंत पाटील आपलं सरचे स्वागत आहे. तसेच स्वराज्य कशेली टॉच बॉक्स मध्ये जायचंय. खरोखरच टीव्ही मॉनिटर आपण बघितलं तर खरोखर एकदम जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण इथं दर्शकांना केलं जाते. ट्रिपल एक्स एंटरटेनमेंट तुम्ही पाहू शकता. निश्चितच आपले उपसरपंच कपिलजी चौधरी त्यांच्या समवेत रामदासजी मिटकर त्यानंतर रुपेश मडवी रवी यांच्याकडे माईक सोपवला जातोय. प्रेमनाथ माले यांच्याकडे माईक सोपवला जातोय. प्रेमनाथ माले काय वाटतंय आयोजन आणि नियोजनाविषयी? माईक ऑन करायचंय, सुरू आहे. आपलं मनोगत व्यक्ती करायचंय. सचिन स्फोट पूर्ण संघाचे आयोजन नियोजन आपल्याला काय वाटतंय? स्पर्धा ही चांगल्या पद्धतीने इथं खेळवलेली आहे. मला चान्स दिल्याबद्दल सचिन स्फोट पूर्ण यांचं मी जो सुमनाने मी जरा त्याचं हे करतो. पहिल्या शतकामध्ये 10 धावा दिलेले आहेत, अजून 42 धावा वाचवायचे आहेत. काय अशा अपेक्षा असतील गोलंदाजांकडून? अपेक्षा तर आहेतच. आता आम्ही तर 100% देण्याचा प्रयत्न करू आमच्या टीमला. थँक्यू थँक्यू. इंद्रपाल माली यांना पहिलाच चेंडू. थोडा क्रॉस ना थँक्यू डीजे. प्रेमनाथ एक प्रश्न असेल, गणेशने जी फलंदाजी केली होती 33 धावा तब्बल केल्या होत्या, नक्कीच या फलंदाजीच्या जोरावर 51 धावा आपण केलेल्या आहेत, काय वाटतं या धावांविषयी? धावा तर सुंदर काढलेल्या आहेत त्यांनी. आम्हाला अपेक्षा होती की 50 केल्या असते तर बऱ्या झाल्या असते, पण त्याने जरा घाई केली. तरी पण 100% देण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या जर जिंकली आम्ही तर प्रयत्न करू. थँक्यू थँक्यू. अगदी बरोबर आहे. पहिल्या चेंडूवर एक खरपूस समाचार घेतलेले. रिव्हर्स स्वीपचा फटका आपण बघितला होता सदानंद पाटील यांच्या बॅट मधून. चेंडू गेला होता थर्ड मॅन रिझर्व मध्ये 4 धावांसाठी. चांगली सुरुवात केलेली आहे दुसऱ्या शतकाच्या पहिल्याच चेंडूवर. इंद्रपाल माली यांना मात्र पुढची चेंडू एक चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील जर संघाला विजयाकडे न्यायचा असेल तर. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल चौथ्या ओव्हर बी या संघाला. या वाट तर दुसऱ्या सामन्यामध्ये पोहोचायचा असेल नंबर 1 संघ आहे एकविरा पिंपळनेर, या संघाला देखील चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. प्रमोद पाटील पुन्हा सज्ज होतो. इंद्रपाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी उलटा चेंडू सॉंग करण्याच्या बीट होतोय आणि बोल्ड होतोय, फर्निचर बिघडतोय. निश्चितच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. मधल्या इष्टीवर चेंडू आदळतोय. ज्या प्रकारे सदानंद पाटील यांनी गणेश याची केली संपुष्टात आणली होती, तशाच प्रकारे मात्र इंद्रपाल माली
हे अनुभवी गोलंदाज आहेत. धन्यवाद कायम केनी. तर पहिल्याच षटकामध्ये आपण पहिला फलंदाज बाद झालेला पाहतोय. नक्कीच आमच्या जोडीला समालोचन कक्षाशी जोडले गेलेले आहेत प्रेमनाथ, जे स्वतः खेळाडू आहेत चौथा हिरवा मानकोली बी संघ. जे प्रेमनाथ पूर्ण एकदा आपल्यापर्यंत येतोय. पहिल्या षटक पहिली जोडी फुटलेली आहे, 51 धावांचं लक्ष आहे आणि समोर जो संघ आहे नंबर 1 चा संघ आहे एकविरा पिंपळनेर संघ. सदानंद बाद झाल्यानंतर काय फिलिंग आहे, काय वाटतंय? निश्चितच असं आहे की एक खेळाडू बाद होऊन होणार नाही, कारण त्यांच्या नंबर 1 च्या रँक वरती सध्या रँक करतात, म्हणून आमच्यावर भरपूर राहणार आहे. आम्हाला प्लस पॉइंट असा आहे की त्यांच्यावर दबाव सध्या आहे, पण एक खेळाडू त्यांचा जर लागला तर मग आमच्यावर दबाव पूर्ण राहील. मग आज आपला संघ एका वेगळ्या जोश मध्ये खेळतोय, लाल रंगामध्ये आपली जर्सी पाहतोय आणि तितकाच लाल रंगासारखा उत्साही पाहतोय. काय बदल केला आपल्या संघामध्ये, काय टीम मीटिंग मध्ये काय ठरलं होत? हॅलो, टीम मीटिंग वगैरे काही नाही, जर आम्ही जोशामध्ये असतोच त्याचा नर्वस होऊन जमणार नाही, जोश तर दाखवायलाच लागेल. येस, थँक्यू थँक्यू प्रेमनाथ. धन्यवाद. निश्चितच इंद्रपदा माले यांनी कमबॅक केलेले. पहिले चेंडूवर चौकार खाल्यानंतर मात्र सदानंद पाटील याचं फर्निचर बिघडलेलं आहे आणि आता मात्र संघाचा संघ नायक एक उत्कृष्ट इष्टरक्षक हनुमान पाटील पंचांकडून गाठ घेतलेले इंद्रपाल माले यांचा चेंडूचा सामना करण्यासाठी. तिसरा चेंडू, चेंडूला क्लिक केले, दिशा दिलेली, चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. गणेश किनी चेंडूवर झेपवतोय, चांगली फेकी करतोय, एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढते ते एक बाग 15. स्वराज्य कशिले आणि झरीमरी अल्लिमगार दोन्ही संघाच्या कर्णधार टॉच बॉक्स मध्ये आलेले आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाले, तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे, तीन चेंडू शेष असावेत. अतिशय सुरेख फटका, पाहूया चेंडूच्या खाली किशोर स्ट्रगल करतोय. मी मगाशीच म्हटलेलं आहे पहिल्या षटकामध्ये देखील रवी पाटील यांच्या षटकामध्ये देखील किशोर कुठेतरी फिल्डिंग साठी स्ट्रगल करतोय. चेंडू मात्र निश्चित अडवलेला आहे फुटबॉलच्या सहाय्यानं. एकदा मिळते झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, चांगला मोठा फलंदाज होता मणिलाल पाटील. एकदा मिळते धावसंख्या पोचलेली आहे ती 16 धावसंख्येवर. इंद्रपाल माली पुन्हा एकदा मार्गस्थ, एक स्वैर मारा होतोय, लेग स्टंप मिस करतोय चेंडू, पंच मोरे सरांचा इशारा येतोय व्हाइट बॉल. धावसंख्या एका धावीने पुढे सरकते एकविरा पिंपळनेऱ्या संघाची, 1-17. हवे कुठल्या संघाला खतरा होतोय या चेंडूवर. आता मात्र मोठा फटका चेंडूच्या खाली, प्रेमनाथ मात्र चेंडू जातोय आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. पंचांचा याचा हात आकाशाकडे, अप्रतिम फटका. दरम्यान आयोजनाला नियोजनाला आणि खास करून चौथ्या हिरवा मानकोली बी संघाला बिंदास माली यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या. सध्या इंजुरीड आहेत, त्यांच्या छातीची फासली तुटलेली आहे, रेस्ट घेत आहेत आणि बिंदास माली घर बसल्या या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद बिंदास माली, आपला खूप खूप आभार. आणि या षटकांनी धावसंख्या पुढे सरकते ती 1-23. 23 धावा झालेले, एक जबरदस्त फटका आपण बघितला हनुमान पाटील याच्या बॅट मधून. काऊ कॉर्नर आउट ऑफ पार्क चेंडूला भिरकावून दिला होता. अतिशय सुरेख चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडूच्या समोर शत्ररक्षक रवी पाटील झेपवतोय, चांगलं शत्ररक्षण केलेलं आहे. निश्चितच चांगली बॅकिंग पाहायला मिळाली होती. धन्यवाद कळ्याम केनी. तर नक्कीच पुन्हा जाऊया, आमच्याशी जोडले गेलेले आहेत प्रेमनाथ. प्रेमनाथ, 2 षटकानंतर 25 धावा झालेले आहेत, अजूनही 2 षटकामध्ये 27 धावा करायच्या. समोरचा जो संघ आहे तो एक मातब्बर संघ मानला जातोय, नंबर 1 संघ आहे. नक्कीच 2 षटकाच्या खेळाबद्दल काय वाटतंय, गोलंदाजीवर समाधी नाही आहात? निश्चितच चिकण्यास मी पहिला पण सांगितलेलं होतं की त्यांची बॅटिंग पॉवरफुल आहे आणि नंबर 1 रँकवर आहेत, त्यांना एक आउट झाल्यावर काही दबाव नाही, ते मारण्याच्याच प्रयत्नात असतात, म्हणून मी सांगतो त्यांची टीम एक नंबर आहे. प्रेमनाथ माले जो किशोर यांनी जो झेल आपण गेला होता, आपण बघितलं होतं डीप कव्हर मध्ये, तुला काय वाटतं त्या झेलबद्दल, झेल घ्यायला हवा होता की मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता?
निश्चित झेल तर होता पण चौका पण त्याने वाचवलेला आहे त्याच्याबद्दल आता त्यांना सांगतो की किशोर माले यांना जरा असं की फिल्डिंगवर जरा लक्ष द्या काय वाटतंय या अगोदर रवी पाटील याच्या गोलंदाजावर सुद्धा आपण बघितलं होतं दोन झेल उडाले होते परंतु किशोर माली हा कुठेतरी स्ट्रगल करतोय का पहिल्या सामन्याच्या माध्यमातून कुठल्या दबावामध्ये खेळतो असं वाटतो का नाही नाही दबाव तर नाहीच पण असं आहे की फोर्टी जरास वय झाल्यावर थोडीशी तब्येती पण कमी होते बारा चेंडू आणि 27 धावा आहेत येणारे गोलंदाज कुठले असतील आणि त्यांच्यावर तुमच्या संघाच्या कर्णधाराने आणि तुमची अशा अपेक्षा असणार आहे की 27 धावा वाचवतील आता येणारे गोलंदाज आता किशोर आहे आणि मनोज आहे मनोजवर जर आमचा जास्तच हे लक्ष आहे की त्यांनी कमीत कमी धावा देण्याकडे प्रयत्न जरा करावे अगदी बरोबर आहे धन्यवाद संघातील एक सर प्रेमनाथ शेवटचा प्रश्न असेल नंबर वन चं आयोजन आहे आणि नंबर वन च्या आयोजनात आपण पाहतो मायक्रोफोन नक्कीच खेळाडूकडे दिलेलं आहे त्यानंतर चषक त्यानंतर ही जी बक्षीस आहेत एकूणच आयोजनाविषयी नियोजनाविषयी काय वाटतं हा शेवटचा प्रश्न असेल निश्चितच मी आमच्या रवी पाटील कर्णधार यांनी पण सांगितलं आयोजन नियोजन हे एक नंबर आहे येणाऱ्या वर्षामध्ये जर याच्यापेक्षा आणखीन सुंदर करावे आमची त्यांना धन्यवाद हे होते आमच्याशी जोडलेले प्रेमनाथ आपण खूप खूप चांगलं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं चांगलं निवेदन दिलं आपला खूप खूप आभार आणि आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे ते तिसरं शतक हातळण्यासाठी गोलंदाज मनोज केणे लेफ्ट आर्म राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये प्रेमनाथ माली चेंडूवर येतोय आणि मणिलाल पाटील याची केली संपुष्टात येते अप्रतिम झेल कलेक्ट केलेलं आहे रिप्ले मध्ये पाहू शकता मनोज यांनी चेंडू हाताळला होता चेंडूला स्वांग केलं होतं चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि प्रेमनाथ यांनी अप्रतिम झेल टिपलेला आहे आणि दुसरा गडी बाद होतोय एक विरा पिंपळणार या संघाचा मणिलाल पाटील आता मात्र समीकरण बदललेलं आहे 11 चेंडू आणि 27 धावा चांगली सुरुवात करून दिलेली आहे गोलंदाज मनोज केणी एक अनुभवी गोलंदाज आहे दोन्ही संघाचे कर्णधार टॉच बॉक्स मध्ये आलेले आहेत दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय अव्या 11 चेंडू आणि 27 धावा आहेत तानाजी पाटील येतोय तर हनुमान पाटील खेळतोय 3 चेंडूचा सामना केलेला आहे 9 धावसंख्येवर त्यामध्ये एक षटकाराचा समाविष्ट आहे चांगला सामना पाहायला मिळतोय आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत एकमिरा पिंपळनेर नंबर 1 वर रँक करत आहे चालू हंगामामध्ये या संघानं 2 विजेते पद पटकावलेले आहेत आणि संघाचा संघनायक हनुमान पाटील खेळपट्टीवर आहे पव्या मनोज केणी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी हनुमान पाटील याला आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय पंच डेड बॉलचा इशारा करतायत पंच विनायक म्हात्रे स्क्वेअर लेग पंच सूर्यकांत मोरे या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पव्या आपापसात बातचीत करताना फलंदाज तानाजी पाटील आणि हनुमान पाटील पुन्हा आता खेळ सुरू होतोय मनोज केणी मार्गस्थ अतिशय चांगला चेंडू हाताळलेला आहे हनुमान पाटीलचं फुटवर चेक केलं होतं रमेश भोईर आणि शेलके सर कौतुक करताना गोलंदाज मनोज केणी याचा फक्त आणि फक्त बघत राहिलेले फलंदाज हनुमान पाटील अप्रतिम चेंडू हाताळलेला आहे 10 चेंडू आणि 27 धावा मात्र चेंडू हवेमध्ये आहे भव्य यष्टी रक्षक सुनील शेलके सर चांगला प्रयत्न आम्ही तर म्हणेन चांगला प्रयत्न केलेला आहे आणि इथं मात्र दुसरी संधी गमावलेली आहे हनुमान पाटील याला माघारी जावं लागणार आहे एका जबरदस्त थ्रो केला होता आणि मी रमेश भोरेंचं कौतुक करेन धावकीच्या स्वरूपात मोठा आदरा बसलेला आहे आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम शतक हाताळला होता मनोज केणी याच्या मार्फत चेंडू हवेमध्ये होता चांगला प्रयत्न केला होता शेलके सरांनी मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवर येतोय थ्रो करतोय रमेश भोईर यांच्या हातामध्ये चांगल्या प्रकारे गॅदर केला होता आणि इष्टांवर चेंडू लावून
हनुमानची केली संपुष्टात आणली होती अप्रतिम शत्रुरक्षण. निश्चितच थोडीशी वापशी केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही प्रमोद पाटील. आता मात्र चौटायर व मानकुली बी संघानं, कारण की चांगले दोन मोहरे बाद झालेले आहेत या षटकामध्ये मणिलाल पाटील आणि हनुमान पाटील याच्या रूपानं. धावसंख्या आहे ती 3:26, 52 धावांचं लक्ष्य आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत सलामीचे, सदानंद पाटील, मणिलाल पाटील आणि हनुमान पाटील. नवकी जोरी मैदानामध्ये वासुदेव आणि तानाजी. पाहूया खूप मोठी बॅटिंग लाईन अप आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. मनोज केनी पुन्हा एकदा मार्गस्थ होते लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करण्यासाठी. समोर फलंदाज असणार आहे तो वासुदेव. बीजू पुढे स्टेपडाऊन खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम अप्रतिम चेंडूच्या हातालनी कुठल्या स्पॉटवर चेंडू फेकतोय. कल्याम केनी जर मागची स्पर्धा बघितली 15 कालेड संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये 3 असे नौके संघ होते. त्यामध्ये पाये संघ, जुनांदुर्की संघ आणि पिंपळगड संघ अशा 3 नौक्या संघांनी विजय संपादन केला होता. या ठिकाणी आपण बघायचं आहे चौथा विभाग मानकोली बी संघ कशी कारमात करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी हातलतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी, लीग ब्रेक गोलंदाजी करतोय. मनोज केनीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सीझन मध्ये आयोजक एकदाही चॅम्पियन झालेले नाहीत. आज सचिन स्पॉट पूर्ण संघ काय करतो ते पाहायचंय. खूप मोठा नाव आहे मनोज केनियाचं, क्रिकेटवर अपार प्रेम. जागेवर चेंडू राहिलेले आहे, स्वतः यष्टीरक्षक स्लिप पॉइंट वरून चेंडू गॅदर करतायत. शतक क्रमांक 3 समाप्त होतोय. अतिशय चांगलं शतक घातलेलं आहे. 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असताना मनोज यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले आहेत. आता मात्र उर्वरित 6 चेंडू मध्ये प्रमोद पाटील 25 धावांचं लक्ष बाकी आहे एकविरा पिंपळनेऱ्या संघासाठी. तुम्ही पाहू शकता खरोखर टीव्ही मॉनिटर वेदांत सावंत, हेमंत मंडप, डेकोरेशन पूर्णा, साई श्रद्धा नेटवर्क पूर्णा, हेमंत मिटकर, दीपक म्हात्रे, सुजित पाटील, किशोर मिटकर यांच्यावर भार झालेला आहे. यानंतर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सचिन स्पॉट पूर्णा संघाचे सर्व खेळाडू आणि सर्व त्यांचे पदाधिकारी. अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहू शकता XXX एंटरटेनमेंट. यानंतर तुम्ही पाहू शकता एक सचिन त्याच्या नावावर स्पर्धा आयोजित केली मिस यू सचिन. सचिन स्पॉट पूर्ण संघ आज ऍक्शन मध्ये दिसणार आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या या सीझन मध्ये आपण जर बघितलं टॉच बॉक्स आपल्या टीव्ही स्क्रीन वर वेदांत साऊंड, साई श्रद्धा केबल नेटवर्क, हेमंत मंडप डेकोरेटर आणि चौधरी अँड चौधरी बॅनर प्रिंट्स. अप्रतिम नेट अँड क्लीन पिक्चर आणि लोगो आपण पाहू शकता सचिन स्पॉट पूर्ण. 6 चेंडू आणि 25 धावा. किशोर माली येतोय. पाहूया शत्ररक्षण खराब झालेले. एक संधी दिलेली आहे कर्णधारानं मनोबल वाढवण्यासाठी. शेवटचं शतक आणि 25 धावा रोखायचे आहेत. बघूया काय होतंय काय घडतंय. 6 चेंडू शेष आहेत आणि 25 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय. पुन्हा रवाना होतोय किशोर या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. मार्गस्थ राईट हँड ओव्हरचा मारा. समोर फलंदाज असणार आहे वासुदेव. लॉंग रन अप किशोर माली. फुलटो चेंडू आहे, चेंडूला कारपेटी सरांनी खेळून काढलेले आहे. चेंडू येतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चांगलं शत्ररक्षण करतोय विशाल. विशाल प्रेमनाथ किशोर मनोज केनी हे जे खेळाडू आहेत हे चांगले खेळाडू आहेत. निश्चितच यापुढे काही स्पर्धेमध्ये खेळाडूंकडून भरपूर आशा अपेक्षा असणार आहेत. गणेश केनी, रमेश भोईर, इंद्रबल माले आणि रवी पाटील यांना या खेळाडूंकडून एक धाव मिळते. 5 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. आणि इथं मात्र त्रिफलाचित केलेलं आहे अप्रतिम चेंडूच्या हातालनी तानाजी पाटील. आपण पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये किशोर माली याचा चेंडू ऑफस्टंपवर फेकला होता आणि इष्ट्या वाकवलेल्या आहेत तानाजी पाटील याच्या. या ठिकाणी चौथा हिरवा मानकोली बी संघाला वैभव भोईर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद वैभव भोईर, आपला खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपल्या संघासाठी नक्कीच ऑल इज वेल आहे. चौथा हिरवा मानकोली संघासाठी बी संघासाठी सर्व काही ऑल इज वेल आहे निश्चितच. बंटी भोईर, वैभव
एका चांगला खेळाडू आहे चौटेरवा मानकुली रेगुलर संघाचा. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच चौटेरवा मानकुले संघाला एका अभिनंदनाचा वर्ष होतोय. मानकुले गावचे माजी सरपंच सुनील सुरेश माळी तसेच विद्यमान सरपंच कल्पना श्याम भोईर यांनी देखील संघाला शुभेच्छा दिली आहेत. तसेच यशपाल माळी दिपेश माळी चौटेरवा बी संघासाठी शुभेच्छा दिली आहेत. चार चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. विजय इतरकडे येतोय. निश्चितच जवळजवळ विजयाचे दार खोललेले आहेत चौटेरवा मानकुली बी संघानं. 6 चेंडूवर 6 षटकार पेश करावे लागणार आहेत. जर अतिरिक्त चेंडूची फेकी झाली नाही तर निश्चितच 6 चेंडूवर 6 चौकार पेश करावे लागतील. एकविरा पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना वेलकम कुणाल पाटील. आपलं सरसे स्वागत आहे. आणि चेंडूला भिरकावून दिलेले चेंडू जातोय वन बाउंड सीमापार चौकार. स्टेप आउट झाला होता. लाभ केला तो चेंडूला. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात मध्ये एका टप्प्याने 4 धावांसाठी. पहिल्या पुढील सामन्यासाठी मी विनंती करतोय जरीमरी अलीमगढ संघाचे कर्णधार आपणामुळे पुढील टॉस साठी विलंब झालेला आहे. त्वरित आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. जरीमरी अलीमगढ संघाचे कर्णधार. 3 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आहे. अतिशय चांगली पकड मजबूत केलेली आहे आपण पाहू शकतोय सामन्याच्या माध्यमातून. शरद किणी हे देखील या सामन्यामध्ये उपस्थित आहेत. आणि निश्चित त्यांचा पायगुण देखील संघाला लाभदायक ठरलेला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय टीशल सर्कलमध्ये. अप्रतिम चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन रन रेट मध्ये गोलंदाजी हातलतो किशोर. 2 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आहे. मिशन इम्पॉसिबल दिसतोय एकविरा पिंपळनेर संघाचा. नंबर 1 वर रँक करत आहेत. 2 पारितोषिक पटकावलेली आहेत. चालू हंगामामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. अव्या किशोर पुन्हा एकदा मार्ग असतो. अतिशय वेगाने चेंडू आतला होता. चेंडूनी बॅटचा संपर्क नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. आणि सामन्यावर विजयी संपादन करण्यासाठी फक्त 1 चेंडू बाकी आहे. अतिशय चांगली सुरुवात करून दिली पहिल्या सामन्याच्या माध्यमातून फलंदाज गणेश केणी यांनी. त्यानंतर मनोज केणी आणि किशोर केणी रवी पाटील इंद्रपाल माले यांनी चांगली गोलंदाजी हाताळली आहे. आणि या सामन्यावर विजयी संपादन करतोय 20 धावांनी मोठा विजय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे देखील कौतुक करतोय. अप्रतिम विजय संपादन केलेले हडलक छत्रपती पाटील. धन्यवाद वेदांत साऊंड. दोन्ही संघाचे या सामन्यातील सामनावीर निश्चितच ज्यांनी डावाचा श्रीगणेशक